सांगली जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाने पशुपालन व्यवसायासाठी अनुदानित केलेले शेळी मेंढी आणि म्हैस घेण्यासाठी कर्ज व्यवसायाच्या जुन्या दराप्रमाणे दिला जात आहे ते नव्या दराप्रमाणे अर्जदारास द्यावेत. सदर अनुदान तात्काळ महागाईप्रमाणे वाढवून देण्यात यावे. तसेच 15 फेब्रुवारी 2021 तारखेची मुदत बदलून आणखीन 1 महिन्याची मुदत वाढवून देण्यात यावी या मागणीसाठी दलित महासंघाने जिल्हा परिषदेसमोर आंदोलन केले. दलित महासंघाचे उत्तम मोहिते यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी सांगली जिल्हा परिषदेसमोर कोंबडा मोर्चा आंदोलन करत हातात कोंबडा घेत कोंबड्याची वेशभूषा घालत हे आंदोलन करण्यात आले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. लवकरात लवकर आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाला टाळी ठोकू असा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला आहे. जिल्हा परिषद पशुधन विकास अधिकारी डॉक्टर रामकृष्ण देवकुळे यांना आंदोलकांनी निवेदन देत कोंबडा भेट दिला आहे. आज आम्ही दलित महासंघाच्या वतीने जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाने जी योजना या ठिकाणी काढलेली आहे शेळी मेंढीचे 60,000 रुपये आणि म्हशीसाठी 80,000 रुपये यांनी जणू काही हे अनुदान जाहीर करून चेष्टाच केलेली आहे. GST मुळं पूर्ण भारतभर या GST चा दराप्रमाणे प्रत्येक साध्या वस्तूला सुद्धा कर वाढलेला आहे, महागाई वाढलेली आहे. पण अर्जदाराची या ठिकाणीला जुन्या दर देऊन अर्जदाराची या ठिकाणीला शासनाने व संबंधित पशुसंवर्धनाच्या अधिकाऱ्यांनी चेष्टा केलेली आहे. सदरचे अर्ज त्यांनी जाहीर केले पण अर्जदारास किंवा पशु व्यवसाय करणाऱ्या लोकांपर्यंत ही माहिती न पोहोचवता राजकीय यंत्रणे व अधिकाऱ्यांनी ती तिथंच दाबून ठेवली. आता उद्या 15 तारीख ही 15-2 ही तारीख उद्या शेवटची तारीख आहे. तरी आम्ही आज साहेबांना निवेदनाद्वारे या अगोदर साहेब जे अनुदान आहे त्या अनुदानात तरतूद करा, वाढवून द्या, तसेच या अनुदानाला मुदत द्या म्हणून आम्ही निवेदन दिले होते. पण साहेबांनी सांगितलं की शिवसाहेबांनी अंतिम निर्णय घेतलेला आहे आणि त्यामुळं आम्हाला आज हे झोपेचं सोंग घेणारं व डोळे जाग घेणाऱ्यांसाठी आम्ही आज कडकनाथचं कोंबडं घेऊन या ठिकाणाला त्यांना जागा करायसाठी आलो आहे. येत्या 8 दिवसात सदर अनुदाना वाढ होऊन अनुदानाला मुदत न मिळाल्यास आम्ही जिल्हा परिषदच्या पशुसंवर्धन विभागाला टाळ ठोकल्याशिवाय राहणार नाही असा इशारा मी दलित महासंघातर्फे देतो.